आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हसूर पशु दवाखान्यास जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त वाय ए पठाण यांची भेट, महानकारी न्यूजच्या पाठपुराव्याला यश. आमदार उल्हास पाटील व महानकारी न्यूजने हसूर येथील पशु दवाखान्याबाबत पाठपुरावा केला होता, याला आज यश आले. हसूर येथील श्रेणी 1 दवाखान्याची जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त वाय ए पठाण. हसूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला अधिकारी व कर्मचारी वर्ग मिळावा यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी अनेक वेळा पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र मंत्र्यांच्या आदेशाकडे स्थानिक जिल्हा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने शिर्टी, हसूर, कनवाड, कुटवाड, घालवाड येथील शेतकरी आणि आमदार उल्हास पाटील यांच्या पत्नी सौ उज्ज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन दवाखान्यात सोयी सुविधा व अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेक जनावरे दगावली आहेत, यासाठी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली. यावेळी मंत्री जानकर यांनी परिस्थितीची माहिती घेऊन हसूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास 1,05,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध करू यासंबंधी पशुसंवर्धन विभागाला मंत्री जानकर यांनी सूचना दिल्या. सूचना मिळताच सोमवारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय ए पठाण यांनी तात्काळ दवाखान्यास भेट दिली. यावेळी किरण पाटील, रावसाहेब मिंचे, संदीप हजारे, संदीप पाटील, महावीर पाटील, बाळासाहेब पाटील, कलगोंडा पाटील, वसंत हजारे, देवगोंडा पाटील, शब्बीर मुळे, दीपक पाटील, विनोद पाटील, अक्षय मानगावे, सुरेश शहापुरे, फुटबॉल चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पशु दवाखान्याचा प्रश्न शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार उल्हास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुटला आहे, त्यामुळे आमदार उल्हास पाटील यांचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे. महानकर न्यूज साठी हसूरहून संदीप इंगळे.